मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आला असला तरी कोरोनाची भीती संपलेली नाही. दररोज 500 ते 800 नवे बाधित रुग्ण सापडत आहेत. सध्या तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना ICMR चा कोरोनावरील चौथा सिरो सर्वेक्षण अहवाल आलाय. यात म्हटलंय की दुसऱ्या लाटेत मुंबईतील 50% मुले कोरोना बाधित झाली होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR ने कोरोनाचा प्रसार भारतात झाल्यापासून वेळोवेळी सविस्तर अभ्यासपूर्ण ग्राउंड रिपोर्ट बनवले आहेत. या रिपोर्टमध्ये बाधित रुग्ण, लक्षणे, विषाणूंची तीव्रता, विषाणूंचे प्रकार, परिणाम, अँटीबॉडी आदींचा विस्तृत अभ्यास केला जातो. याचाच दुसऱ्या लाटेवरील 1 एप्रिल ते 12 जून या कालावधीतील चौथा अहवाल नुकताच सादर झाला. मुंबईमधील 10 ते 14 वयोगटातील 53.43% मुले कोरोना बाधित झाली होती. मागील अर्थात तिसऱ्या अहवालात 51.18% मुलांमध्ये पुरेशा अँटीबॉडीज होत्या. मात्र दुसऱ्या डेल्टा कोरोना लाटेचा सामना मुलांमधील अँटीबॉडीज करू शकल्या नाहीत असे अहवालात नमूद केलेले आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने कोविड केंद्रे, तपासणी केंद्रे बंद केली. दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव करून धुमाकूळ घातल्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली. उपाययोजना करण्यात कमी पडल्यावर केंद्राकडे बोट दाखवत स्वतःची जबाबदारी झटकली. राज्य सरकारच्या निर्णयात, नियोजनात आणि प्रत्यक्ष कृतीत अनेक गोंधळ होते. त्यामुळे सर्वच उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचण्यात दिरंगाई झाली. राज्य सरकारने कोरोना बाधितांची संख्या, मृतांची संख्या लपवली. या आणि अशा अनेक कारणांमुळे दुसऱ्या लाटेचे महाभयंकर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागले. ICMR च्या सिरो अहवालामध्येही हेच आढळून येते. दुसऱ्या लाटेचा लहान मुलांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, त्यामुळे या सिरो अहवालाचा व्यवस्थित अभ्यास करून राज्य सरकारने आणि महापालिकेने तिसऱ्या लाटेची तयारी केवळ प्रेस नोट काढण्यापुरता न करता प्रत्यक्षही करावी हीच जनतेची इच्छा.